हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन। टॉर्क कन्सेप्टमध्ये आता आपण शिकणार आहोत टॉर्क कन्सेप्ट, टॉर्क ऑर ए मोमेंट ऑफ ए फोर्स। ठीक आहे, सी दिस इज अगेन अ फिजिकल क्वांटिटी, इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी इन मेकॅनिक्स, राईट। मेकॅनिक्समध्ये फार इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे। इवन यू विल फाइंड टॉर्क दिस फिजिकल क्वांटिटी इन इलेक्ट्रोडायनॅमिक्स अँड अदर सेक्शन्स ऑफ फिजिक्स ऑल्सो, कारण टॉर्क इज नथिंग बट द रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस बाय द फोर्स। त्यामुळे जिथे फोर्स आला तिथे टॉर्क येण्याचे चान्सेस फार जास्त आहे। सो आपण टॉर्कला सेपरेटली ॲज अ फिजिकल क्वांटिटी म्हणून का तयार केलं त्याचं रिझन समजून घ्या। मित्रांनो, फोर्स ज्या वेळेस बॉडीवर ऍक्ट होतो त्यावेळेस दोन चान्सेस असतात। वन, इट विल पास थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी। ठीक आहे, तो बॉडीच्या सेंटर ऑफ मासमधून जाऊ शकतो। सपोज हा सेंटर ऑफ मास आहे। सो आता फोर्स जर सरळ जरी ऍक्ट झाला किंवा तिरका जरी ऍक्ट झाला किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शनने जरी ऍक्ट झाला, व्हर्टिकल डायरेक्शनने जरी ऍक्ट झाला, पण ऑल द टाइम जर तो सेंटर ऑफ मास मधून जातो तो इट विल प्रोड्यूस द ट्रान्सलेशन इन द बॉडी। तो बॉडीला जागचा हलवणार ह्या तिन्ही केसमध्ये, अनलेस जर तो म्हणजे जोपर्यंत तो अनबॅलन्स आहे। जर समजा त्याला कोणी बॅलन्स केलं तर मग नाही हलवणार। बट इफ द फोर्स इज अनबॅलन्स फोर्स, देन देर आर थ्री चान्सेस। इट विल मूव द बॉडी इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, इट विल मूव द बॉडी इन द व्हर्टिकल डायरेक्शन, ऑर इट विल मूव द बॉडी इन इन्क्लाइन डायरेक्शन, त्याच्या जे त्याच्या दिशेने तो बॉडीला मूव्ह करू शकतो। सो या सगळ्या केसेसमध्ये आपण काय बघितलं, का फोर्स इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी। आता मित्रांनो, सेंटर ऑफ मास काय आहे त्यासाठी सेपरेट टॉप कन्सेप्ट मी देणार आहे। सेंटर ऑफ मास म्हणजे काय, द पॉइंट वेअर द एंटायर मास इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, राईट। सो एनिवे, सो आपण जर फोर्सचा हा इफेक्ट बघितला त्याच्यामध्ये तो ट्रान्सलेशन प्रोड्यूस करतो, तर आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये लक्षात येईल का फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन कशातून पास होते, हे सेंटर ऑफ मास मधून। आता मित्रांनो, जर फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन सेंटर ऑफ मास मधून पास नाही झाली, हा सेंटर ऑफ मास एंड फोर्स इकडनं पास होतोय किंवा तो या पॉइंटला ऍक्ट होतोय विच इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ मास, देन इन सच अ केस देर इज अ पॉसिबिलिटी दॅट फोर्स विल प्रोड्यूस रोटेशन इन द बॉडी, ऑर जर त्याला डिफॉर्मेशन करायचं असेल तर इट विल प्रोड्यूस बेंडिंग इन द बॉडी, राईट। आपण डायनॅमिकचा भाग बघत नाही किंवा आपण डिफॉर्मेशनचा भाग बघत नाही, वी आर ओनली टॉकिंग अबाउट मोशन। सो आता मोशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर फोर्स इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ मास, फोर्स इज ऍक्टिंग इसेंट्रिकली, राईट, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ मास, देन इन सच अ केस देर इज अ चान्स दॅट इट विल प्रोड्यूस रोटेशन इन द बॉडी, अँड सच अ रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस इन द बॉडी ड्यू टू द फोर्स इज कॉल्ड एज टॉर्क ऑर सिम्पली मुवमेंट ऑफ ए फोर्स। मग याच्यासाठी फॉर्म्युला काय तयार होईल, फोर्स इन टू दॅट डिस्टन्स। त्याचा जर आपण फॉर्म्युला बघितला, नुसतं त्याचं मॅग्नेट्यूड जर बघितलं, तर हे जे डिस्टन्स आहे आर, हे आर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ मास। आता ऑब्विसली बॉडी त्या सेंटर भोवती फिरायचा प्रयत्न करणार, राईट। सो हा फोर्स इन टू दॅट पॉइंट अबाउट विच द बॉडी इज रोटेटिंग, अबाउट विच द बॉडी इज प्रोड्युसिंग रोटेशनल मोशन, ते डिस्टन्स आर गुणिले फोर्स जर घेतला तर आपल्याला टॉर्क मिळेल। आता याला व्हेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं आपण तर टाउ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार असा त्याचा व्हेक्टर प्रोडक्ट येतो, ठीक आहे। सो आता आपण याला सिम्प्लिसिटी मध्ये समजून घेऊ, व्हेक्टर फॉर्म मध्ये आपण समजून नाही घेणार। सो मित्रांनो, का मी कन्सेप्ट काय सांगितलंय, टॉर्क किंवा मोमेंट ऑफ ए फोर्स। सो टॉर्क किंवा मोमेंट ऑफ ए फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, इट इज गिवन बाय फोर्स इन टू डिस्टन्स, सो इट्स इट इज न्यूटन मीटर। नाउ लेट अस टॉक अबाउट इट्स डायरेक्शन। सो आपल्याला टॉर्कची डायरेक्शन काढणं फार सोपं आहे। सी ज्या दिशेने बॉडी रोटेट होती म्हणजे तिचे रोटेशनची दिशा, त्या दिशेने तुमच्या उजव्या हाताचे बोटं वळवायची, ठीक आहे। सपोज मी एक असे एक स्टिक घेतो विच इज फिक्स हियर, राईट, अँड इट इज अलाउड टू रोटेट, आणि मी फोर्स इथे अप्लाय केला, ठीक आहे, ह्या पॉइंट ओ होते, दिस डिस्टन्स इज आर, दिस इज एफ। सो टॉर्क काय करेल, याला असा गोल फिरवायचा प्रयत्न करेल। मग आता मी जर याच्या दिशेने जर माझे बोटं वळवले तर अंगठा कुठं आला, तुमच्याकडे आला। सो ही झाली टॉर्कची डायरेक्शन। सो डायरेक्शन ऑफ टॉर्क इज डिटरमाइंड बाय युझिंग राईट हँड थंब रूल ऑर राईट हँड स्क्रू रूल। इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोटेशन। त्या प्लेन ऑफ रोटेशनला टॉर्क कसा असतो, परपेंडिक्युलर असतो, ठीक आहे। सो टॉर्क किंवा मुवमेंट ऑफ ए फोर्स इज विल प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन रोटेशनल मेकॅनिक्स, राईट। रोटेशनल मेकॅनिक्स, रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये ही फिजिकल क्वांटिटी तुमचा फोर्सला अॅनालॉगस काम करते। जसं लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेटरी मोशन मध्ये फोर्स सगळे काम करतो, तसेच काम टॉर्क कोण कुठे करतो, रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये तुम्हाला त्याचा उपयोग बघायला भेटेल, ठीक आहे। सो जे इफेक्ट फोर्स प्रोड्यूस करतो तेच इफेक्ट टॉर्क सुद्धा प्रोड्यूस करेल। दॅट मीन्स टॉर्क विल प्रोड्यूस द रोटेशन इन द बॉडी, इट विल इन्क्रीज ऑर डिक्रीज द रोटेशन ऑफ बॉडी, इट विल चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ बॉडी, देन
इट कैन चेंज द शेप ऑफ बॉडी ऑल्सो, फक्त या ठिकाणी तो बॉडीला काय करेल, बेंड करेल, बॉडीला ट्विस्ट करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज अबाउट टॉर्क. टू नाउ कीप वॉचिंग द टॉर्क कन्सेप्ट फॉर द टॉर्क कन्सेप्ट इन क्लासिकल मेकॅनिक्स, टॉर्क कन्सेप्ट इन इलेक्ट्रोडायनेमिक्स, सो दॅट वील क्लब टू दीज कन्सेप्ट इन अ डिटेल सेशन. ठीक आहे, सो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.